नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्यालाच आपण अलंकारिक शब्द असं सुद्धा म्हणलं जातं तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हे शब्द विचारलेले असतात किंवा मराठी व्याकरणातला हा भाग विचारलेला असतो टीईटी असू टेट असू किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असू मराठी व्याकरण ज्या ज्या पेपरमध्ये आहे त्या त्या पेपरमध्ये हमखास तुम्हाला अलंकारिक शब्द विचारलेले असतात ते शब्द आज आप आपण इथे कव्हर करून घेणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाच शब्द समूहाबद्दल एक शब्द तर पहिला शब्द आहे ज्याला कर्म नाही असे तर त्याला आपण काय म्हणतो अकर्मक अकर्म, अकर्म ज्या कसलीही कल्पना नसताना त्याला म्हणतो आपण अकल्पित हा अलंकारिक शब्द त्याला आहे कसलेही अकारण जवळ धनद्रव्य नसलेला त्याला अलंकारिक शब्द आहे अकंचन कसलाही अडथळा नसलेला त्याला अलंकारिक शब्द आहे अंकुटीत त्यानंतर अंग राखून काम करणारा याला अलंकारिक शब्द आहे अंगचोर त्यानंतरचा पहा मोजता येणार नाही इतके त्याला अलंकारिक शब्द आहे अगणित उपाय नाही अशा स्थितीत सापडलेला अगणिक गणित आणि गणिक फरक आहे समजणार नाही असे अगम्य बाळाला झोपण्याची गीत त्याला काय म्हणतात अंगाई अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक आग विझवण्यासाठी उपयोगात येणारा टँकर अग्निशामक आधी जन्म झालेला आहे असा त्याला म्हणतो आपण अग्रज त्यानंतर पहा वर्तमानातील संपादकाचा प्रमुख लेख त्याला म्हणतात अग्रलेख डोळ्यात घालायचे काजळ अंजन निरुपयोगी असलेला पावळट मनुष्य त्याला म्हणतात अजागळ ज्याला एकही शत्रू नाही असा अजातशत्रू कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य मालाच्या देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदला त्याला म्हणतात अडद अत्यंत हट्टी मनुष्य त्याला अडेल तट्टू असं म्हटलं जात वधू वरांच्या मध्ये धरावयाचे वस्त्र त्याला म्हटलं जातं अंतरपाठ अतिशय उंचावर असलेली आकाशाची पोकळी त्याला म्हणतात अंतराळ विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य म्हणजे अतिक्रमण त्यानंतर पहा घरी आलेला पाहुणा त्याला म्हणतात अतिथी पावसाचा अतिरेक अतिवृष्टी म्हणतो आपण त्याला कशाशीही तुलना करता येणार नाही असे तर त्याला अतुलनीय असं म्हटलं जातं ज्याला थांग लागत नाही असा अथांग पूर्वी कधीही न पाहिलेले अदृष्ट पूर्व त्यानंतर जीवात्मा व परमात्मा यांचे आयुष्य प्रतिपादन करणारे मत त्याला म्हणतात अद्वैत त्यानंतर धर्माच्या नियमांना सोडून असलेले वर्तन त्याला म्हणतात अधर्म त्यानंतर योग्य अयोग्य काय ते न पाहता ठेवलेली श्रद्धा त्याला म्हणतात अंधश्रद्धा खालच्या दिशेने गती असलेले अधोगती खाली तोंड करून असलेला अधोमुख मुळात नसलेले पण अर्थबोधासाठी मानलेले अध्यात अज्ञा अध्या, यज्ञाचा प्रमुख उपाध्याय त्याला म्हणतात अर्धरू त्यानंतर ज्याला अंत नाही असा नंत परिचय नसलेला माहीत नसलेला अनभिज्ञ त्यानंतर पहा अनुभव नसलेला अननुभवी पायात पाय न घालता चालणारा अनुमानी चप्पल आहे तर पायात चप्पल न घालता चालणारा अनुमानी कोणाचाही आधार नसलेला अनाथ खर्चासाठी अगाऊ घेतलेली रक्कम काय म्हणतात त्याला अग्रिमधन त्यानंतर पहा विश्वासाने ठेवलेली ठेव त्याला म्हणतात अनामत आवरता येणार नाही असा अनावर त्यावर पडदा नाही असे अनावरण त्यानंतर कसलाही निर्बंध नसलेले अनिर्बंध कसलेही नियंत्रण नसलेले अनियंत्रित कसलाही नियम नसलेले अनियमित याचे वर्णन करता येणार नाही असे अवर्णीय त्यानंतर पहा करता येणार नाही असे अनिवार्य इष्ट असलेले प्रिय नसलेले अनिष्ट पुस्तकातील विषयांची प्रकरणाची यादी त्याला म्हणतात अनुक्रमणिका वाईट कृत्य केल्याबद्दल वाटणारा खेद त्याला म्हणतात अनुताप योग्य नसलेले न शोभणारे अनुच्छित त्यानंतर पहा नाकातून उच्चार होणारा वर्ण त्याला म्हणतात अनुनासिक त्याला दुसरी उपमा देता येत नाही असे अनुपम औषधाबरोबर घ्यावायचा पदार्थ अनुपान आधीच्या वाक्याच्या भाषणाला संमती देणारा अनुमोदक दुसऱ्याच्या कृतीप्रमाणे केलेले कृती अनुकरण त्यानंतर एखाद्याच्या मागे जाण्याची क्रिया त्याला म्हटलं जातं अनुगमन मागाहून ज्याचा जन्म झालेला आहे असा अनुद गुरुचे अनुसरण करणारा अनुयायी नाकातून होणारा उच्चार अनुस्वार ओळख नसलेला त्यानंतरचे शब्द पहा विवाह संबंधातून न झालेली अनोरस धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र त्यानंतर अन्नदान करणारा जेऊ घालणारा अन्नदाता एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे आणि अनुयोक्त त्याला काय म्हटलं अनुक्ती त्यानंतर कोणत्याही पक्षात सामील झालेला अपक्ष त्यानंतर अपायकारक अन्नपदार्थ अपत्य अपथ्य म्हणतो त्याला अकस्मात झालेले मरण अपमृत्यू दृष्टीआड असलेले घडलेले अप्रोश पूर्वी कधीही न घडलेले अपूर्व पाठीला कणा असलेले त्याला शब्द आहे अप्रष्टवंशीय त्यानंतर ज्याची कशाशीही तुलना करता येणार नाही असे अप्रतिम हा शब्द आहे त्यासाठी समोर नाही असे याला आहे शब्द अप्रत्यक्ष देव लोकातील नृत्यांगना स्त्रिया त्याला म्हणतात अप्सरा कसलाही आक्षेपविरोध नसलेली त्याला शब्द आहे अबाधित अतिशय कमी बोलणारा माणूस त्याला शब्द आहे अबोल त्यानंतर पहा हावभावातून मनातील भाव व्यक्त करण्याची क्रिया त्याला शब्द आहे अभिनय योग्य अभिमान बाळगणारा त्याला शब्द आहे अभिमानी कर्तृत्वाने झालेली भरभराट त्याला शब्द आहे अभ्युदय ढगाने झोकळलेले त्याला शब्द आहे अभ्राछादित त्यानंतर भेटावयास येणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर दर्शवण्यासाठी उठून उभे राहणे त्याला म्हणतात अभ्युत्थान त्यानंतर ज्याला मरण नाही असा अमर मर्यादेच्या पलीकडे मर्या, कर्तृत्वा पलीकडचे त्याला शब्द आहे अमानुष किंमत करताना येण्याजोगे त्याला शब्द आहे अमूल्य अमोल योग्य नसलेले न शोभणारे त्याला शब्द आहे अयोग्य इतरांशी बेपरवाईने वागणारा त्याला शब्द आहे अरेराव त्यानंतरचे शब्द अलीकडच्या काळातील त्याला शब्द आहे अरवाची त्यानंतर थोडा काळ जगणारे याला शब्द आहे अल्पजीवी थोडक्यात समाधान मानणारा याला शब्द आहे अल्पसंतुष्ट कमी आयुष्य जगणारा किंवा कमी आयुष्य असणारा त्याला शब्द आहे अल्प आयुष्य त्यानंतर तेजोहीन अवस्था दूरदशा याला शब्द आहे अवकळा देवाने घेतलेला मानवाचा जन्म त्याला शब्द आहे अवतार वर्णन करता येणार नाही असे त्याला शब्द आहे अवर्णनीय त्यानंतर पाऊस मुळीच न पडणे याला शब्द आहे अवर्षण त्यानंतर कधीही नाश न पावणारे याला शब्द आहे अविनाशी कधीही भेटणार नाही कंटाळा येणार नाही असे त्याला शब्द आहे अविट त्यानंतरचे शब्द पहा ज्याचा विसर पडणार नाही असे अविस्मरणीय त्यानंतर पूर्वी कधीही न ऐकलेले याला शब्द आहे अश्रुत त्यानंतर पहा ऐनवेळी घात करणारा त्याला शब्द आहे अवसान घातकी त्यानंतर बदल होणारे विकार होणारे याला शब्द आहे अविकारी त्यानंतर पहा भाग किंवा वाटे काढता येणार नाही असे अविभाज्य हा शब्द आहे जेथल्या तेथे नसले या शब्दाला अव्यवस्थित किंवा या वाक्याला अव्यवस्थित हा शब्द आहे त्यानंतरचा बघा व्यवहारात चालणारे न बसणारे याला शब्द आहे अव्यवहार्य त्यानंतर ज्यांची बाकी नाही असा त्याला म्हटलं जातं अशेष स्तुती करण्यास योग्य असे याला आपण काय म्हणतो अश्लाघ्य त्यानंतर अनेक चांगले कलागुण अंगी असलेला त्याला आपण शब्द आहे अष्टपैलू त्यानंतर पहा अनेक गोष्टीत एकदम लक्ष पुरवणारा त्याला शब्द आहे अष्टावधानी त्यानंतर लोकांमध्ये नशोभण्यासारखे तर त्याला शब्द आहे असभ्य त्यानंतरचा बघा शब्द कोणताही संस्कार न झालेला त्याला असंस्कृत असं म्हटलं जातं त्यानंतर कसलाही सहकार न करणे त्याला म्हटलं जातं असहकार त्यानंतर सण करण्यास कठीण असे त्याला आपण शब्द आहे असहाय्य साध्य होणार नाही असे याला शब्द आहे ज्याला सीमा मर्यादा नाही असे असीम हा शब्द आहे त्यासाठी केवळ हाडांचा सापळा यासाठी आहे अस्थिपंजर हा शब्द माहीत नसलेले यासाठी शब्द आहे अज्ञात आपण अज्ञात आहे असं म्हणतो माहीत नाही जाणून घेण्यास कठीण असे याला शब्द आहे अज्ञ त्यानंतर आयते मिळालेले खाणारा याला शब्द आहे आयतोजी त्यानंतर आकाशातील तारकांचा पट्टा त्याला आपण आकाशगंगा असं म्हणतो कुस्ती खेळण्याची कसरत करण्याची जागा त्याला आखाडा असं म्हटलं जातं परंपरेने चालत आलेली ऐकू गोष्ट त्याला आपण आख्यायिका असं म्हटलं जातं त्यानंतरचा शब्द पहा न बोलविता अचानक येणारा त्याला आपण म्हणलं जातं अगंतुक त्यानंतर स्वभावाने अत्यंत तापट मनुष्य त्याला आपण काय म्हणतो आग्या वेताळ त्यानंतर जन्मापासून जन्मभर या शब्दाला किंवा या वाक्याला कुठला शब्द आपण वापरतो तर अजन्म त्यानंतर पाह दार बंद करण्यासाठी लावायाची लाकडी किंवा लोखंडी दांडा त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण अडसर असं म्हणतो जगातील सर्व देशामधील तर त्याला आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय स्वतः लिहिलेले स्वतःचे चरित्र त्याला आपण म्हणतो आत्मवृत्त शिकण्याची आवड नसलेला निरक्षर त्याला आपण काय म्हणतो अक्षर शत्रू पूर्वीपासून जंगलात राहणारे लोक त्याला आपण म्हणतो आदिवासी पायापासून डोक्यापर्यंत त्याला आपण काय म्हणतो अपद मस्त त्यानंतर मानसिक व शारीरिक पीडा त्यासाठी शब्द आहे अधिव्याधी त्यानंतर वंश परंपरागत चालत आलेले त्याला म्हटलं जातं अनुवंशिक निरुपाया चव करावायची गोष्ट त्याला शब्द आहे अपदधर्म त्यानंतर आपला आणि दुसऱ्याचा असा जो शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं आपपराभव त्यानंतर पहा फक्त स्वतःचा स्वार्थ साधणारा त्याला शब्द आहे आपमतलबी त्यानंतर सुख समाधानाची राजवट याला शब्द आहे आबादानी त्यानंतरचे पहा मरण एई पर्यंत याला शब्द आहे आमरणात त्यानंतर पहा आंब्याच्या झाडाची बाग याला शब्द आहे अमराई मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत याला शब्द आहे आबालवृत्त जे नाही ते आहे असे वाटणे याला शब्द आहे आभास परक्या ठिकाणाहून आणलेला त्याला शब्द आहे आयात तबकात निरंजनाने लावून ओळताना म्हणावायाची प्रार्थना त्याला काय म्हटलं जातं आरती लढाऊ झांजांचा तांडा त्याला म्हटलं जातं अरमार अरसे लावलेला संगमरवरी त्याला म्हटलं जातं अरस पाणी त्यानंतर वाहत्या पाण्यातील भोवरा त्याला म्हटलं जातं आव्रत भले हो हो असे म्हणणे म्हणजे काय तर आशीर्वाद हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत याला काय म्हणलं जातं असेतू हिमाचल त्यानंतरचा पहा शब्द ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा तर त्याला शब्द आहे अस्तिक रोजच्या जेवणाचे अन्नाचे प्रमाण त्याला शब्द आहे आहार लग्नात वधूवरांना वरांना द्यावायची भेट वस्तू त्याला शब्द आहे दोष या शब्दाला किंवा या वाक्याला शब्द आहे आक्षेप घेण्यासारखे त्याला म्हटलं जातं आक्षेप पार्ह पारह त्यानंतर अज्ञेचे पालन करणारा त्याला शब्द आहे अज्ञाधारक त्यानंतर पहा पूर्व काळात घडलेल्या हकीकतीचे वर्णन त्याला म्हटलं जातं इतिहास मनाची तृप्ती करणारे भोजन त्याला शब्द आहे इच्छा भोजन सर्व प्रकारचा त्रास संकटेत दुःखे इत्यादी याला म्हटलं जातं इड्यापिड्या नात्यातले नसणारे लोक त्याला काय म्हटलं जातं इतरे जन त्यानंतर पाऊस पडताना आकाशात दिसणारी सप्तरंगाची धनुष्याकृती त्याला आपण काय म्हणतो इंद्र धनुष्य त्यानंतर इंद्रियांना समजणारे त्याला शब्द आहे इंद्रियगम्य इंद्रिय गम्य त्यानंतर पहा अनुकूल असणारी आपत्ती याला शब्द आहे इष्टापत्ती ईर्षा बाळगणारा याला शब्द आहे ईर्षालू त्यानंतर उकरून काढलेली माती त्याला शब्द आहे उकीर नदीच्या सुरुवातीचे ठिकाण त्याला शब्द आहे उगम हात पाय धरून उचलून नेण्याची पद्धत त्याला आहे शब्द उचल बांगडी उंटासारखी लांबट मान असलेला त्याला शब्द आहे उंट मान्या त्यानंतर कर्णोपकरणी आलेली बातमी त्याला म्हणतात उडत बातमी खाली मोठे वर लहान अशी अनेक भांड्यांची रचना त्याला काय म्हटलं जातं उतरंड विषारी औषधांचा वरील उपाययोजना तर त्याला म्हटला जातो उतारा जमिनीखाली गाडलेल्या प्राचीन संस्कृतीच्या खुना उकरून शोधणे त्याला आपण शब्द आहे उत्खनन रात्रीचा मध्यरात्रीनंतरचा भाग याला काय म्हटलं जातं उतर रात्र त्यानंतर पहा सूर्याचे उत्तर गोलार्धात गमन त्याला म्हटलं जातं उत्तरायण सूर्य उगवताना दिसतो तो पर्व त्याला उदयगिरी त्यानंतर स्वतःची कोणतीही वस्तू सहज देऊन टाकणारा त्याला म्हंटल जातं दानशूर उदयाला येत असलेला त्याला शब्द आहे उदयनमुख सतत उद्योगात मग्न असलेला त्याला शब्द आहे उद्योगी वाटेल तसा पैसा खर्च करणे याला काय म्हणतात उधळपट्टी प्रोत्साहित करणारे चेतना देणारे त्याला शब्द आहे उद्दीपक ज्याच्यावर उपकार झालेले आहेत तो त्याला शब्द आहे उपकृत त्यानंतर उपदेश करणारा त्याला शब्द आहे उपदेशक त्यानंतर जे शब्द पहा सभेतील मूळ ठरावाची दुरुस्ती त्याला शब्द आहे उपसूचना मी लागले लागेल असे टोचून बोलणे त्याला शब्द आहे उपरोध बाहेर गावात राहावयास आलेला उपर्या त्यानंतर चेष्टा मस्करीचे बोलणे त्याला शब्द आहे उपहास दुर्लक्ष करण्यास योग्य असे त्याला शब्द आहे उपेक्षणीय उभा असलेला त्याला शब्द आहे उमेदवार त्यानंतर जमीन व पाणी ठिकाणी राहण्याला राहणारा त्याला शब्द आहे उभयचर घाईघाईने काम संपवण्याची क्रिया त्याला म्हटलं जातं उरक त्यानंतर बिछाण्याची टोक्याकडील बाजू त्याला म्हटलं जातं उषागती पहाटे उठल्यावर पाणी पिणे त्याला म्हटलं जातं उषापान त्यानंतर सूर्योदयापूर्वी वेळ किंवा सूर्योदयापूर्वीची जी वेळ असते त्याला म्हटलं जातं उषाकाल त्यानंतर पहा पंगती उठल्यानंतर राहिलेली त्याला काय म्हटलं जातं उष्ठावळ त्यानंत परत देण्याच्या बोलीवर आणलेले त्याला उसणे म्हटलं जातं उत्कर्षाची स्थिती त्याला ऊर्जितावस्था असं म्हटलं जातं वरच्या दिशेने गती असलेले त्याला ऊर्धवगामी असं म्हटलं जातं आकाशाकडे वर लागलेली दृष्टी त्याला काय म्हटलं जातं दूरदृष्टी पूर्वजन्मीचे लागे बांधे सुखदुःखाचा संबंध याला काय म्हटलं जातं तर ऋणानुबंध असं म्हटलं जातं करून विशिष्ट हवामानाचा कालखंड त्याला ऋतू असं म्हटलं जातं त्यानंतरचे शब्द पहा एकच पाखे असलेले घर त्याला शब्द आहे एक पाखी एकाच पेशीचा प्राणी त्याला शब्द आहे एक पेशी एकच मजला असलेले च घर त्याला शब्द आहे एक मजली एकांत ज्याला प्रिय आहे असा त्याला शब्द आहे एकांत प्रिय एकाच माणसाच्या हाताने झालेले काम त्याला शब्द आहे एकहती त्यानंतर कोणत्याही मार्गाने त्याला शब्द आहे त्यानंतरच त्यान पहा खंडोबाची तळी उचलताना करावयाचा जे जयकार त्याला काय म्हटलं जातं तर एळकोट प्रत्यक्ष पुरावा नसलेले नुसते ऐकलेले त्याला शब्द आहे ऐक्यू काम न करता खाणारा त्याला शब्द आहे ऐत खाऊ सरळ एकाच मार्गाने जाणारा वागणारा त्याला शब्द आहे एक मार्ग चैनीच्या साधनांनी युक्त असा महल त्याला शब्द आहे ऐश महल टंचाईमुळे आलेली अडचणीची स्थिती त्याला शब्द आहे ओढग्रस्त नंतरचा शब्द पहा माधुकरी मागताना म्हणावयाचा शब्द तो आहे ओम भवती त्यानंतर चेहऱ्याभोवती हाताने आरती फिरवणे त्याला काय म्हटलं जातं ओवाळणी मनात नसताना केवळ उपचारासाठी केलेला याला शब्द आहे औपचारिक विवाह बंधनातून झालेली संतती त्याला म्हटलं जातं औरस त्यानंतर लांबी रुंदीने चांगले असलेले त्याला शब्द आहे औरस चौरस अंग राखून काम करणारा त्याला शब्द आहे अंगराख्या त्यानंतरचा शब्द पहा देवापुढे जळणाऱ्या धुपाची राग, त्याला म्हटलं जातं अंगारा गुरुजवळ राहणारा शिष्य त्याला शब्द आहे अंत्यवासी त्यानंतर पुढच्या काळातील जमा खर्चाचा लेखी अजमास त्याला म्हटलं जातं अंदाजपत्रक खरे खोटे न पाहता आंधळेपणाने केलेले अनुकरण याला शब्द आहे अंध परंपरा आणि त्यानंतरचा शब्द आहे अर्धवट ओलसर असलेले त्याला आंबट ओले असा ओली असा शब्द आहे अशा प्रकारे आपण एवढे शब्द इथं अलंकारिक पाहिलेले आहेत राहिलेले आपण ले पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद